नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर जिलेबी ही अजून एक स्वीट डिश शेअर करणार आहे. श्रावण महिना चालू आहे, साहित्य पाहूया. इकडे मी मैदा घेतला आहे, कॉर्नफ्ला घेतलं आहे, दही. तर पहिलं आपण दही फेसाळून घेऊया काचेच्या बोलमध्ये. एका दही चांगलं आपण फेसाळून झालं की मग त्याच्यामध्ये आपला मैदा आणि मग कॉर्नफ्लॉर. हां, आता पाणी आहे ना, मी पाणी पण कोंबट घेतलं आहे, कारण आपलं ते फर्मेंट करायचं ना, म्हणून कोंबट पाणी लागते. तर म्हणजे नीट जिलेबी चांगली हे होते, फर्मेंट होते. ते झालं मिसळ हे करून मग त्याच्यामध्ये आपण खायचा रंग घेतला आहे आणि एक टेबलस्पून गरम तेल घेतलं आहे. हां, उकळतं हे मोहन म्हणून वापरतो आपण. तर ते रंग खायचा रंग आणि ते गरम तेल परत चांगलं मिक्स करून घ्या. आणि मग तुम्ही हे 12 तास किंवा की रात्र ठेवलं तरी छान फर्मेंट व्हायला, म्हणजे रात्री केलं तर सकाळी तुम्हाला जिलेबी करता येईल. ठीक आहे, आता दुसऱ्या दिवशी जिलेबीचं बॅटर तयार आहे. मग हाताने आपण ते असे हे करायचं, फेसाळायचं परत. बघा असं हे आहे ना कन्सिस्टन्सी त्याची, स्मूथ रनिंग कन्सिस्टन्सी पाहिजे. हां, घट्ट नाही झालं पाहिजे. हे बघा, म्हणजे आता आपल्याला मला पाहिजे तसं हे बॅटर तयार आहे. इकडे मी बाटली घेतली आहे, सॉसची बाटली मिळेल किंवा तुम्हाला दुकानात काय मिळतात. हां, जिलेबी करायसाठी दुकानामध्ये ते कापडामधून करतात ना, मग आपल्याला ते कापडाचं काय जमणार नाही. हे एकदम कन्व्हिनियंट होते करायला बाटलीतून. तर ही जिलेबीची बाटली मिळते दुकानामध्ये, प्लास्टिकच्या दुकानामध्ये मिळणार. तर ती आता मी अर्धी भरली आहे आणि तयार करून ठेवले ते बघा झाकण्यावरती, आहे ना. आता आपण इकडे वळूया. इथे मी तूप गरम करत ठेवलं आहे एका पॅनमध्ये, आणि दुसऱ्या पॅनमध्ये मी साखरेचा पाक करते. त्याच्यासाठी मी एक साखर, एक कप आणि एक कप पाणी. साखरेच्या पाकाला चांगला उकळ येऊ द्या. तोपर्यंत इकडे मी केशर होता ना, तो जरासा गरम केली वाटी आणि त्याच्यामध्ये केशर घातला आहे, म्हणजे त्याचा रंग छान येतो आपल्याला. आणि वेलची कुठून ठेवलेली आहे. आता इकडे पाहू शकतात आपलं सिरप चांगलं उकळ आलं आहे चांगली झाला. तर आपल्याला एक स्ट्रिंग, वन स्ट्रिंग कन्सिस्टन्सी हे चेक करायचं आहे. आणि ते आपल्याला एक धार यायला लागली की आपण गॅस बंद करूया. आणि मग त्यामध्ये वेलची आणि वेलची पूड आणखीन ते केशर हे दोन्ही मिक्स करायचं. आणि आता ते बाजूला ठेवूया थोडा वेळ. ठीक आहे, आता इकडे आपण ते तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिलेब्या करायला घेऊ. पहिला एक दोन तुमच्या बरोबर नाही होणार, नंतर मग चांगलं आहे. बघा माझं कसं आबडधोबड झालं आहे, पण काय टेस्टी होतात नाही ते, हे क्रिस्प आणि छान. आणि हे मी मीडियम फ्लेमवर करायचं, म्हणजे एकदम स्लो पण नाही आणखी एकदम हाय पण नाही, जळून जातील. रंग चांगला आला पाहिजे त्यांचा केशरी. दोन्ही बाजूनी करून ते जिलेबी आपल्या सोनेरी रंग चांगला येईपर्यंत आपण त्या तळायच्या. छान आल्या त्या सगळ्या गोल गरगरीत झालं. आता त्या काढायच्या आणि एका ताटामध्ये ठेवायचं. आणि या जरा जिलेब्या कोमट असतानाच आणि सिरप पण आपलं जरा असं कोमट असताना आपण त्या जिलेब्या याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये घालूया. आणि त्याच्यामध्ये एकच मिनटं ठेवायचं, जास्त वेळ नको ठेवू, कारण मग ते साखर ओढत जाईल, ते जिलेबी आणखीन नरम होतील. तर जे वन मिनिट तुम्ही ठेवलात जिलेबी याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये की काढून घालायच्या आणि सर्व करायच्या. आता हे इथे ना मी जिलेबी घेतली आणि ताक घेतले. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये ना जिलेबीचं जेवण असलं ना, मी बघितलं लोक हे करतात, कॉम्पिटिशन करतात, म्हणजे कोण जास्त खातात, 100-200 जिलेब्या खातात. म्हणजे एवढं कशा खातात, तर ते ताकामध्ये बुडून खातात. आयडिया आहे ना, म्हणजे तुम्ही जास्त खाऊ शकतात. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.